मागच्या बाजूला जो काही प्रेक्षक वर्ग असेल किंवा कमिटी मेंबर्स असतील, विनंती असेल पाहुण्यांकरता आपण जागा उपलब्ध करून द्या. चला मॅचला सुरू करा. आमचे ऑफिशियल अंपायर्स, विनंती आहे लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जा. मॅचला या ठिकाणी स्टार्ट करून द्यायची आहे. दोन्ही पंच मैदानामध्ये दाखल होत असताना एका बाजूने आपण टीम पाहणार आहोत डबल ए स्पोर्ट्स आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम आरपी लायन्स. ही मॅच जी आहे ती आजच्या दिवसातील आजच्या गटाची शेवटची मॅच, यानंतर सेमीफायनल, म्हणजे जी टीम जिंकेल तिला एक पारितोषिक लागू होईल. जी पारितोषिका आपण देणार आहोत त्या पारितोषिकाकरता क्वालिफाय होईल. जी टीम ही मॅच जिंकेल ती पारितोषिकाला क्वालिफाय होईल. आणि यातील विजयी संघ कुडूस इलेव्हन कुडूस तयार राहायचंय. यातील विजयी संघ आणि कुडूस इलेव्हन कुडूस यांच्यामध्ये दुसऱ्या सेमीफायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण आरपी लायन्स वाडा विपुल पाटील यांचा संघ ऑलरेडी फायनलमध्ये पोहोचलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं माननीय सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब एस पी यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इथं आगमन होत आहे. सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब आपलं शिवकृपा मित्र मंडळ गातेस यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुनीलजी पाटील साहेब एस पी यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आगमन होत आहे. आपलं स्वागत आहे. ओव्हर टू अध्वर्षेला. मॅचला स्टार्ट प्रथमेश ठाकरे बॉलिंग मार्कवरनं. पहिला बॉल विश्वनाथ जाधवच्या विपक्षामध्ये. सातत्याने जे दोन खेळाडू आपल्याला एकत्र खेळताना बघायला मिळतात परंतु आज मात्र एकमेकांच्या विपक्षामध्ये येऊन ठेपलेत. यावेळी पंच निर्णय कळवतात. इट्स अ वाईट बॉल, पंचांनी निर्णय कळवलाय. हा अतिरिक्त स्वरूपामध्ये बॉल असेल. प्रथमेश ठाकरेला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय. स्ट्रायकिंग गेनला विश्वनाथ जाधव. एका बाजूने डबल ए स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर आरपी लायन्स. अशी मॅच मैदानामध्ये रंगत असताना या आजच्या दिवसातील ओपन हाफची अंतिम मॅच आहे. यावेळी टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल आतल्या दिशेनं वळण घेतलं. बॉलला मात्र फक्त आणि फक्त पंच करायचं होतं. बॉल बॅटवर आला नाही, एक एज घेतली आणि निघून गेला. जो आपण फ्लाइंग स्लिपचा खेळाडू पाहतोय सुलतान खान, त्याच्या हातामध्ये वन बाउन्सने बॉल गेला. निर्धाव चेंडू कंप्लीट होत असताना धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच एक या अंकावर एक चेंडू संपलाय. पुढचा बॉल प्रथमेश. या वेळेला फटका चांगला, प्रॉपर टायमिंग, बॉल चाललाय सरळ कव्हरच्या दिशेनं. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. विश्वनाथ जाधव ब्रँडेड स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार. प्रथमेश ठाकरेवर यावेळी केलाय अप्रतिम हल्ला. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय सहा धावसंख्येकरिता. हीच या खेळाडूची ओळख आहे. इतक्या वर्षांपासून टेक्निकल बॅटिंग सातत्याने विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून बघायला मिळते. त्याचा ट्रेडमार्क फटका यावेळी अर्थातच विश्वनाथ जाधवनं मैदानात दाखवून दिलाय. पुढचा बॉल यावेळेला सरळ दिशेने खेळायचं होतं डाऊन दी ग्राउंड, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला मात्र स्टॉप केले जाते. प्रथमेश ठाकरे त्या बॉलला मात्र मैदानामध्ये स्टॉप करत असताना निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर स्थापित सात या अंकावर. सेव्हन रन्स ऑन द बोर्ड, सात धावा स्कोर कार्डवर आहे. तीन चेंडूचा खेळ या षटकामधील संपलाय. आपण पाहत आहोत शिवकृपा चषक 2024 हा थर्रार अनुभवतोय, पाहतोय गेली पाच दिवस आणि आजचा हा या स्पर्धेचा अंतिम दिवस. अर्थात सहाव्या दिवसाकडे आपण यशस्वीरित्या वाटचाल केली आहे. याही वेळेला थोडासा बाहेरच्या दिशेनं हाताळण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईट बॉल, पंच आम्हाला कळवतायत. हसमुख पाटील सर इशारा देत असताना दोन्ही हात समांतर, अर्थातच धाव मात्र अवांतर स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावसंख्या आपण पाहिली तर एक अतिरिक्तनं वाढून पुढे जाऊन पोहोचली आहे आठ या अंकावर. पुढचा बॉल या वेळेला फटका चांगला आहे, बॉलला पाठवून देण्याचा प्रयत्न. विवेक शेलार त्या बॉलचा पाठलाग करत असताना बॉल पहिला आपण तर लॉगॉनच्या दिशेनं गेला. अप्रतिमरित्या मात्र त्या ठिकाणी फिल्डिंग बघायला मिळाली विवेक शेलार यांची. जिथपर्यंत मिडॉनला होते आणि मिडॉनवरनं लॉगॉनचा प्रवास, एकंदरीत दूरचं अंतर कापत आलेलं आणि खूप यशस्वीरित्या मात्र त्या ठिकाणी अर्थातच बॉलला स्टॉप केलंय. इट्स अ सेफ अशी थर्ड अंपायरकडे या ठिकाणी एक मिनिट मागणी केली आहे. थांबा, थर्ड अंपायर चेक करतायत.
थर्ड अंपायरचा डिसिजन, इट्स अ बाउंड्री, चौकार आहे. लाईव्ह स्क्रीनवर आपण ही गोष्ट पाहू शकाल. या ठिकाणी मात्र पंच कळवत आहेत पाय तुमचा, जेव्हा बॉलला तुम्ही कलेक्ट करायला गेले, जम्प मारायला गेले, त्याआधी तुमचा पाय त्या ठिकाणी मात्र शूज हा बाउंड्री लाईनला टच होता. चौकार या ठिकाणी पंचांनी कळवलाय. धावसंख्या 4 न वाढून पुढे जाऊन पोहोचली आहे. 12 या अंकावर 12 रन्स. पुढचा बॉल प्रथमेश ठाकरे विश्वनाथ जाधवच्या विपक्षात. या वेळेला पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केला जातोय. एक तुम्हारी तो एक हमारी ही गोष्ट मैदानामधून बघायला मिळते. हर्षद हुंडो सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अर्थातच T6 आणि कुडूस इलेव्हन टीम त्यांची मात्र नेक्स्ट मॅच इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि कुडूस इलेव्हन या टीमचे प्रोप्रायटर स्वतः अर्षद होंडो या ठिकाणी आहेत. या वेळेला फटका चांगला, मात्र फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे या फटक्याकरिता. एक सिंगल या बॉलवर कंप्लीट होईल आणि आपण सिंगलला पाहिलं तर धावपलक मात्र जाऊन पोहोचलंय. अर्थातच 13 या अंकावर चेंडू या षटकातील पहिले आतापर्यंत षटक क्रमांक पहिलं संपत असताना आणि धावसंख्या पाहिली तर 13 स्कोर कार्डवर 13 लॉस ऑफ 0 विकेट. अजून पहिली जोडी सलामीची जोडी प्रांगणामध्ये दाखल आहे. विश्वनाथ जाधव आणि त्याची साथ देण्याकरिता भार्गव ही ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल. पहिलं षटक 13 धावसंख्या, एकंदरीत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर्स. चला नो वेस्ट टाइम, पंच लगेचच फिल्डिंग लावायला सांगा आणि नवीन बॉलर आपण त्वरित बॉलिंग मार्कवरना आणायचा आहे. मॅन फ्रॉम खालिंग अर्थातच विवेक शेलार गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय. एक अप्रतिम वेगवान गोलंदाज, वेग असू द्यात त्यानंतर फिरक असू द्यात, व्हेरिएशन सातत्याने ज्या गोलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळत असतो तो विवेक शेलार बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता. दुसरं षटक हाताळण्यासाठी विश्वनाथ जाधवच्या विपक्षामध्ये विश्वनाथ आणि भार्गव ही सलामीची जोडी आरपी लायन्स टीमकडनं मैदानामधनं इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळते. तेरा धावा स्कोर कार्डवर विवेक शेलारला आपण गोलंदाजी मार्क वरनं पाहू शकाल. चला बी फास्ट, थोडीशी स्पीडअप करायची आहे गेम, इतकासाही विलंब नकोय. पहिला बॉल घेऊन सज्ज होईल राईट आर्म ओवर द विकेट ना विवेक शेलार. खालिंग एक्सप्रेस पहिल्या बॉलवर फटका चांगला, प्रॉपर टायमिंग आणि त्या ठिकाणी बॉल निघून चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला प्रतिम स्ट्रोक बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6. त्या ठिकाणी कॅच कंप्लीट केली आहे का प्रेक्षकानं? नाही असं कळवत आहेत आम्हाला. ओके, पहिल्या बॉलवर अप्रतिम स्ट्रोक बघायला मिळाला विश्वनाथ जाधवच्या बॅटमन. क्षमता आहे, ताकद आहे यावेळेला. फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळते. फिल्डर या फटक्याकरिता त्या ठिकाणी तैनात केलाय. थोडीशी फंबल, एक कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि वेगानं दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानामधनं बघायला मिळते. आरपी लायन्स टीम एका बाजूने, अर्थातच विपुल पाटील फॅन क्लब आणि दुसऱ्या बाजूने डबल ए स्पोर्ट्स अर्थातच जफर पटेल यांनी पुरस्कृत केलेली ही टीम मैदानामधनं इन ऍक्शन आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला व्हेरिएशन केलंय, गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. बॉल जाऊन धेष्टीचा स्पर्श करत असताना लेग स्लिपचा आपण जो खेळाडू पाहतोय दिनू कांबळे त्याच्या हातामध्ये बॉल गेला. तत्पूर्वी या ठिकाणी पहिलं निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय. अर्थातच डॉट बॉल कंप्लीट होत असताना पुढचा बॉल विवेक शेलार या षटकामध्ये पहिल्या बॉलवर षटकार खाल्लेला, परंतु पुढच्या दोन बॉलवर चांगला कमबॅक त्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. यावेळेला कव्हरच्या दिशेनं गॅपमध्ये बॉलला ट्रॅव्हल करायचं होतं. क्रितेश गरत आहेत तिकडे मागे, बॉलला स्टॉप करतायत आणि फेक करेपर्यंत दोन धावा वेगानं कंप्लीट केल्या. चांगलं कमबॅक विवेक शेलारच्या माध्यमातून, परंतु विश्वनाथ जाधव मैदानामध्ये उभा आहे, तळ टोकून उभा आहे आणि जिथपर्यंत तो जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असतो तर सातत्याने ही गोष्ट बघायला मिळत असते. आरपी लाईन वाडा टीमकडनं या ठिकाणी बघायला मिळते की वन मॅन शोच्या माध्यमातून फलंदाजी. यावेळेला फटका चांगला, वा काय फटका बघायला मिळालाय. कव्हरच्या दिशेनं बॉलला सरळ पाठवून दिलं जात आहे. विश्वनाथ जाधव ब्रँडेड स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, आला अप्रतिम स्ट्रोक, षटकार 6. वा एकदा फटका आवडला असेल तर टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. अप्रतिम स्ट्रोक बघायला मिळाला यावेळी. वन मॅन शो अशी बॅटिंग मात्र विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून बघायला मिळते, कारण एका मॅच मध्ये वैयक्तिक त्याने 49 धावसंख्येची इनिंग साकारलेली. गेली मॅच सुद्धा त्याच्या माध्यमातून खूप चांगली बघायला फलंदाजी बघायला मिळालेली आणि याही मॅच मध्ये पुनश्च एकदा वन मॅन शोच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहिली तर जोडली गेली आहे.
29 पुढचा बॉल यावेळेला मागच्या दिशेने खेळायचं होतं, फिल्डर आहे तिकडे, त्यांच्याकडनं होती आहे चूक आणि चूक परिवर्तित होईल, पंच आम्हाला निर्णय कळवतील, बॉल निघून जाईल, वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर, बॉल चौकाराकरिता चार। गेल्या बॉलवर आपण पाहिलं तर अप्रतिम स्ट्रोक षटकार आणि या बॉलवर पाहिला तर बॉल मात्र चौकार, षटक क्रमांक संपलाय दुसरं आणि धावा स्कोर कार्डवर तब्बल जोडल्या गेल्यात 33-33। सतीश भोईर यांच्याकडनं तो टी शर्ट आमच्या मान्यावर आहेत, सतीशजी भोईर साहेब त्यांच्या शुभास्ते तो टी शर्ट या ठिकाणी दिला जाईल, तो झेल घेतलाय आकर्षक झेल आणि मुदत सरजी पटेल साहेबांकडनं कॅश प्राईज 200 रुपये। ओव्हर टू अद्वर। मॅच कडे आपण जाऊयात। गोलंदाजी मार्कोन गोलंदाजी करताना आपण सुलतान खान याला पाहतोय, स्विंग का सुलतान अशी ज्या खेळाडूची ओळख आहे तो सुलतान खान, गेल्या दोन मॅच मधनं ज्याने खूप अप्रतिमरित्या प्रभावित केलंय तो सुलतान, मात्र गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय बऱ्याच काळानंतर स्ट्रायकिंग इनला पहिला बॉल खेळण्याकरिता मात्र आता भार्गव आलाय। दोन षटक संपली आहेत आणि 12-12 बॉल विश्वनाथ जाधव याने मात्र फेस केलेत, खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा उपस्थित आहे या शिवकृपा चषकाकरिता, त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो, तुम्ही आहात या स्पर्धेला शोभा आहे। मॅच कडे जाऊयात। गोलंदाजी मार्क वरून सुलतान खान राईट आर्म ओवर द विकेट, पहिला बॉल वेगानं हाताळला गेलाय, सरळ बीट करत निघून गेलाय स्टॅनच्या मावेगे विवेक शेलार यांच्या हातामध्ये, निर्धाव स्वरूपात कंप्लीट होत असताना सुलतान खान गेल्या दोन्ही मॅचेस मध्ये जेव्हा धावसंख्या होत होत्या तेव्हा मात्र कंप्लीटली धावसंख्येला वेध याच गोलंदाजानं लावलेला तो सुलतान खान, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं या वेळेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचा फटका चांगला आहे, लॉंग ऑफ रिजन मध्ये फिल्डर आहे तिकडे मागे, त्याच्या माध्यमातून बॉलला स्टॉप केलं गेलंय, थोडीशी फंबल तर झाली आहे परंतु एक सिंगलवर समाधान मानावं लागेल। विश्वनाथ जाधव यांना स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या, अर्थातच यावेळी विश्वनाथ जाधव आपण स्ट्रायकिंग इनला पाहू शकाल, धावसंख्या या एका सिंगलने वाढून पुढे जाऊन पोहोचली आहे 34 या अंकावर, 34 रन्स आतापर्यंत स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात, ज्याच्यापैकी जवळपास बघायला गेलं तर ही एकमेव धाव जी मात्र भार्गवच्या बॅटमध्ये बघायला मिळाली आहे आणि आतापर्यंत दोन वाईड ते वगळता विश्वनाथ जाधव वैयक्तिक संपूर्ण धावसंख्या ज्या एकट्या खेळाडूंनी केली आहे आजच्या संपूर्ण दिवसामध्ये वन मॅन शोच्या माध्यमातून फलंदाजी त्याच्या बॅटमध्ये बघायला मिळते, अर्थातच तो विश्वनाथ जाधव बॅटिंग करण्याकरिता सज्ज, त्याच्या विपक्षामध्ये सुलतान खान, क्षेत्रक्षणामध्ये व्यूहरचना आपल्याला बघायला मिळते कारण जेवढ्या चांगल्या पद्धतीनं हा खेळाडू ऑन साईडला खेळतो तेवढी चांगली त्याची स्ट्रॉंग साईड अर्थात ऑफ साईड सुद्धा आहे। एक पहिला तर त्या रिझनमध्ये खेळाडू बघायला मिळतोय थर्डमॅनला, तर नंतर कव्हर पॉईंटला, एक लॉंग ऑफला, यावेळेला टप्पा पडल्यानंतर खूप सुंदररित्या बॉलला आतमध्ये आणलं, स्वतः सुलतान खान या बॉलला जज करत असताना आपल्या हातामध्ये कॅच कॅरी करतोय, विकेटचं पतन पहिला हादरा लागेल, फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला विश्वनाथ जाधवच्या एका चांगल्या खेळीचा अंत, बॅटिंग आवडली असेल विश्वनाथ जाधव यांची टाळ्या नक्कीच एकदा झाल्या पाहिजेत, अप्रतिम फलंदाजी करून मात्र बाद होत असताना विकेटचं पतन, विश्वनाथ जाधव बॅक टू डगआउट। नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल, अर्थातच विकी काळे फलंदाजीसाठी दाखल झालाय, विकी काळे गेल्या मॅच मध्ये दमदार बॅटिंग ज्याच्या माध्यमातून बघायला मिळाली होती तो विकी काळे मैदानामध्ये दाखल, या मैदानावर नेहमी ज्या खेळाडूचा बोलबाला असतो तो विकी काळे मैदानामध्ये दाखल, गोलंदाजी मार्क वरून आपण सुलतान याला पाहतोय, पुढचा बॉल विकीच्या विपक्षामध्ये समोरून फिरवलाय बॉलला अर्थातच बाहेरच्या दिशेनं काढलं, बॉल निघून गेला यष्ट्यांच्या मागे विवेक शेलार यांच्या हातामध्ये, अजून एक डॉट बॉल, सुलतान खान या मॅच मध्ये कमबॅक करत असताना पहिल्या दोन षटकांमध्ये भलेही 33 धावा आल्या असतील परंतु तदनंतर सुलतान खान याच्या माध्यमातून अप्रतिम कमबॅक, सुपर डिलिव्हरी, पुढचा बॉल
या वेळेला मात्र फुल टॉस बॉल मिळाला विकी काळेला. तुम्ही या मैदानावर फुल टॉस बॉल हातात आहेत मग डेफिनेटली तो बॉल हा मैदानाच्या बाहेरच जाणार. आला अप्रतिम स्ट्रोक, बॉल निघून गेलाय थर्ड मॅन बाउंड्री, माफ करा बॉल निघून गेलाय अर्थातच त्या जागेवर आपण पाहिलं तर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अप्रतिम स्ट्रोक विकी काळेच्या बॅटमनं षटकार 6-6 वाढून स्कोर कार्ड मात्र पुढे जाऊन पोहोचलंय 40 या अंकावर 40. प्रेक्षकाने त्या ठिकाणी मात्र कॅच ड्रॉप केली आहे. तुम्ही ज्या ज्या षटकारांच्या कन्वर्ट होणाऱ्या बॉलवर कॅचेस कंप्लीट कराल त्याकरिता तुम्हाला डेफिनेटली सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट आहे आणि रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे मुदत सरजी पटेल साहेब यांच्याकडनं. याही वेळेला मात्र अक्रॉस दी लाईन खेळायचं होतं, बॉल चाललाय त्या रिझनमध्ये एक सिंगल तर कंप्लीट, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघालेत आणि दुसऱ्याकरिता जात असताना मात्र धावचितच्या स्वरूपामध्ये त्यांना बाद व्हावं लागेल की काय पंचांचा निर्णय पेंडिंग आहे. तत्पूर्वी एक सत्काराकडे जाऊयात. भक्तिताई वल्टे मॅडम जिल्हा परिषद सदस्य पालघर त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी बुधाजी पाटील व रोहिता स्पष्टे यांना विनंती करतोय की त्यांचा धाव किती आहे त्यांच्या शुभास्ते तो शाही सन्मान एक आणि एक विकेट ना या ठिकाणी करायचा आहे भक्तिताई वल्टे मॅडम यांचा. शाही सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय आपल्या समवेत इथे उपस्थित असलेल्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माननीय सन्माननीय सौ भक्तिताई वल्टे इथे आपल्या समवेत उपस्थित आहेत आणि त्यांचा शाही सन्मान या मुख्य मंचावर आपण इथे करतोय. या स्पर्धेची शोभा वाढवण्याकरता या स्पर्धेला सहयोग देण्याकरता जिल्हा परिषद सदस्य पालघर सन्माननीय भक्तिताई वल्टे मॅडम इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. तदनंतर सामाजिक कार्यकर्ते माननीय सन्माननीय डॉक्टर भाई वल्टे आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत. मी संदीपजी पष्टे आणि कैलास पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. कैलासजी पाटील आणि संदीपजी पष्टे आपण सन्माननीय डॉक्टर भाई वल्टे यांचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावर करावा. तर नंतर आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं आणि नेहमीच आपण जर म्हटलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याशी हॅलो सन्माननीय महेंद्र पष्टे इथे उपस्थित आहेत आणि महेंद्र पष्टे साहेबांचा शाही सन्मान आणि सत्कार राहुल पष्टे यांना विनंती करतो की आपण महेंद्र पष्टे यांचा शुभ सन्मान राहुल पष्टे आपण पुढे यावं. सन्माननीय महेंद्रजी पष्टे साहेबांचा शुभ सन्मान शाही सन्मान आपण आपल्या शुभस्ते करावा. त्यानंतर सन्माननीय तुषारजी शिंदे सदस्य पोशेरी इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत. तुषारजी शिंदे साहेबांचा सन्मान आणि सत्कार या मुख्यमंचावर आयोजकांच्या वतीने केला जातोय ज्याचा आपण स्वीकार करावा. तुषारजी शिंदे आपल्याला विनंती आहे आपण पुढे यावं, आपला सन्मान या मंचावरनं केला जातोय ज्याचा आपण स्वीकार करावा. मॅचकडे जाऊया. आमच्या समवेत अर्थातच कॉमेंटरी बॉक्समध्ये सातत्याने आम्ही उल्लेख करत असतो की ज्यांचा आवाज आपण या पालघर जिल्ह्यातून प्रमोट झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा ऐकत असतो. अक्षय पांडव सर आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये आहेत. मॅचकडे जाऊयात. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता विश्वनाथ जाधव स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश ठाकरे. पहिल्या इनिंगमधनं सुद्धा तेच बॅटल बघायला मिळालं होतं आणि सेकंड इनिंगमध्ये तेच, परंतु आता खेळाडू चेंज अर्थातच बॅटिंग बॉलिंगच्या माध्यमातून यावेळी पंचांकडे अपील केली जाते आहे. स्ट्रॉंग अपील, लाऊड अपील, मात्र तेवढासा आत्मविश्वास नव्हता पंच दर्शवत असताना. या ठिकाणी बॅटेज आहे, एक धाव वेगानं कंप्लीट केली आहे प्रथमेश ठाकरेनं या बॉलवर. राहुल काहीतरी गाणमंत्र देताना, प्रथमेश असू द्या, राहुल असू द्या, विश्वनाथ असू द्या, नेहमी एका संघामधनं आपण त्यांना खेळताना पाहत असतो. आज मात्र एकमेकांच्या विपक्षामध्ये मैदानातनं बघायला मिळत आहेत.
आरपी लाईन टीम आणि आरपी लाईन टीम मध्ये वाडा तालुक्यातील सुद्धा दोन खेळाडू जे आपण पाहू शकाल, एक विकी काळे आणि त्यानंतर राहुल आहिरे. आणि या मॅच करिता राहिल पठाण सुद्धा जॉईन झालेत. राहिल शेख, माफ करा, राहिल शेख भिवंडी जो गोलंदाज वेगवान तो सुद्धा या मॅच मध्ये जॉईन झालाय. पुढचा बॉल यावेळी आपटून टाकलेला बॉल विश्वनाथ जाधव. राहुल वेगळ्या आत्मविश्वासात आहे, वेगळ्या उत्साहात आहे. प्रथमेशच्या विपक्षामध्ये खेळत असताना ही दृश्य खूप कमी वेळा बघायला मिळत असतात, मात्र आज शिवकृपा चषक मध्ये ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. चला त्या प्रेक्षकांना जरा विनंती आहे, रोशनच्या मागे असणारे प्रेक्षक बाउंड्रीच्या बाहेर बसा प्लीज, त्यांना विनंती आहे. सर्व प्रेक्षकांना कपड्याच्या मागे आपण बसायचंय. या वेळेला फटका सजवला, याच फटक्याकरिता रोशनला मात्र त्या ठिकाणी तैनात केलं जात आहे. बॉल जिथपर्यंत स्क्वेअर लेग रिझन मध्ये जाईल या बॉलवर एकच सिंगल कंप्लीट होईल. विश्वनाथ जाधव या मॅच मधनं महत्वपूर्ण रोल करत असताना अर्धातच संपूर्ण दिवसामध्ये बघायला मिळालाय. ऑन स्क्रीन तुम्हाला हा आमचा मुख्य मंच पाहायला मिळतोय. ड्रोन व्ह्यूज, ड्रोनच्या माध्यमातून काही क्षणचित्र टिपली गेली आहेत सावली क्रिएशनच्या वतीनं आणि ती ड्रोन व्ह्यूज तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. सर्व मान्यवर आहेत, मुदस्सर पटेल, सन्माननीय सुनीलजी पाटील, भक्तीदाई वलटे, भाई वलटे, नुमानजी पटेल, संदीपजी, या सर्वांना तुम्ही मुख्य मंचावर पाहताय. भंसांचा इशारा येतो, इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्तनं धावपळ आपण पाहिलं तर एका सिंगलनं वाढून पुढे जाऊन पोहोचलंय. तीन या अंकावर थ्री रन्स, तीन धावा स्कोर कार्ड वर जोडल्या गेल्यात. पुनश्च एकदा विश्वनाथ जाधव, नेक्स्ट बॉल प्रथमेश ठाकरेच्या विपक्ष, ओवर द विकेंड सज्ज होईल. या वेळेला मात्र आपटून टाकलेला बॉल, त्या बॉलला सर्रे भिरकावून दिलंय. बॉलला मैदानामध्ये तारा नाहीये, स्लोअर बॉल होता, परंतु यावेळी तो बॉल ओळखला आणि त्यानंतर बॉलला सरळ पाठवून दिलं. अर्थातच फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल सीमा पार षटकार. चला चेंडू पुरवा मैदानामध्ये, नवीन चेंडू पुरवायचा आहे. मॅच बॉल आलाय, त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. मॅच बॉल येत असताना प्रथमेश ठाकरे या मॅच मधनं अर्थातच पहिल्या दोन ते तीन बॉलवर कुठेतरी विश्वनाथ जाधवचा बोलबाला होता, परंतु त्यानंतर प्रथमेश ठाकरे या मॅच मध्ये अर्थातच एक अप्रतिम षटकार ठोकत असताना कम बॅक करून देतोय डबल ए स्पोर्ट्स या टीमला. विजयाकरता भले मोठी धावसंख्या जरी असली तरी ती धावसंख्या मात्र चेस करण्याची क्षमता आपल्या मनगटामध्ये ठेवतो प्रथमेश ठाकरे आणि त्याची साथ देण्याकरिता पवन केणे. पुढचा बॉल विश्वनाथ जाधव, पुनश्च एकदा सज्ज होईल. याही वेळेला खेळायचं होतं, बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेनं, माफ करा मिड विकेटच्या दिशेनं. त्या ठिकाणी कलवा आहे, बॉलला स्टॉप करतोय आणि जिथपर्यंत फेक करेल. दोन धावा वेगानं कंप्लीट केल्या, दुहेरीनं वाढून आपण स्कोर कार्ड पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचलंय. आमचे स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत, अर्थातच 11 या अंकावर 11 रन्स ऑन अ बोर्ड, 11 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षक उपस्थित आहे. शिवकृपा चषक 2024 आपण पाहतोय, अनुभवतोय. या गातेस नगरीमध्ये आम्ही सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं खूप खूप सहर्ष स्वागत करतो. या वेळेला फटका चांगला, पॅडल स्वीपचा वापर, रोशन आहे तिकडे आणि त्यानंतर मात्र काय घडलंय मैदानामध्ये, झाडाला लागल्यानंतर बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय. चौकार आहे तो, तिथे जे काही होईल, चौकार गेला तर चौकार, षटकार गेला तर षटकार, हा चौकार असेल आणि रिटर्न लागून आला तर मग तिथे धावून घ्यायचं. ते मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या झोन मध्ये प्रेक्षक बसलेत पडद्यावर पाय टाकून. जरा आपले पाय मागे घ्या, बाउंड्री टच आहे तिथे. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आपले पाय मागे घ्यायचे, थँक्यू. त्यानंतर त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिझन मध्ये चला मॅच थोडी आपण स्पीडअप करायची आहे. चला पहिलं षटक या ठिकाणी संपत असताना आणि धावा स्कोर कार्ड वर जोडल्या गेल्यात. अर्थातच आमचे स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवत आहे. पहिल्या षटका अखेरीस 15-15 ज्याप्रमाणे सुरुवात विश्वनाथ जाधवनं करून दिली होती प्रथमेशच्या विपक्षामध्ये, तशी सुरुवात करत असताना प्रथमेश ठाकरे विश्वनाथ जाधवच्या विपक्षामध्ये. नवीन गोलंदाज कोणता बॉलिंग मार्कवरनं आणला जाईल, अक्षय राजभर यावेळी बॉलिंग ट्रॅकवरनं येत असताना गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय. लाईव्ह स्क्रीनवरनं आपण ड्रोन व्ह्यू या स्पर्धेचा बघतोय, अनुभवतोय, पाहतोय. शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द व डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणेपाडा आयोजित शिवकृपा चषक 2024 हा थरार. खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षक जिथे पाहावे तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक एकच गोष्ट मैदानातनं बघायला मिळतीय. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो.
प्रेक्षकांकरिता सुद्धा अर्थातच ऑफर आहे, प्रेक्षकांकरिता सुद्धा कॅश प्राईज आहे. षटकार जाणाऱ्या बॉलला जर का तुम्ही मैदानाच्या बाहेर आपल्या हातामध्ये कॅशच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट केलं तर डेफिनेटली त्या प्रत्येक प्रेक्षकाकरिता सावली क्रिएशन ब्रँडेड आकर्षक एक टी शर्ट आणि रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राईज अर्थातच मुदत सरजी पटेल यांच्या माध्यमातून. मॅचकडे जाऊयात. अक्षय राजभर गोलंदाजी मार्क होणं, गोलंदाजी करण्याकरिता पवन केने स्ट्रायकिंग गेनला त्याच्या विपक्षामध्ये. वा अप्रतिम चेंडू हातामधनं जेव्हा रिलीज केला स्लोवर चेंडू, मात्र यावेळी पवनला समजायला चुकला आणि तदनंतर टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेनं निघत सरळ विश्वनाथ जाधव याच्या हातामध्ये बॉल निघून गेलाय. याही वेळेला सबमरीन डिलिव्हरी मैदानात बघायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बॉलने जराही प्रमाणामध्ये उसळी नाही घेतली आणि पवन केणेला मात्र आपली विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करावी लागतीये प्रथमेश ठाकरेला स्ट्रायकिंग गेनला आणण्याकरिता. पवनने मात्र स्वतःहून ही विकेट सॅक्रिफाईस केली आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल दिनुक कांबळे, ज्याही खेळाडूने आजच्या दिवसामध्ये खूप चांगली फलंदाजी या मैदानावर केली आहे. स्पेशली हे मैदान लेफ्टीकरिता पूरकदायक तर आहेच, परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना दिनू कांबळेच्या बॅटमधनं सुद्धा आज आपल्याला खूप चांगली फलंदाजी बघायला मिळाली आहे. तोच दिनू कांबळे फलंदाजी करता मैदानात दाखल. मॅचकडे जाऊयात. अक्षय राजभर आता मात्र स्ट्रायकिंग गेनला प्रथमेश ठाकरे, जो खेळाडू या हंगामामध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळतो तोच प्रथमेश स्ट्रायकिंग गेनला, त्याच्या विपक्षात अक्षय राजभर. पुढचा बॉल घेऊन अक्षय राजभर सुद्धा या दोन बॉलवर प्रभावी करत असताना नेक्स्ट बॉल, या वेळेला मात्र चुकीचा बॉल आणि त्या बॉलवर प्रथमेश ठाकरे आपला नावाचा ठसा उमटवत असताना बॉलला सरळ पाठवून दिलाय. बॉल निघून गेलाय अर्थातच फाइनल एक बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अप्रतिम स्ट्रोक प्रथमेशच्या बॅटमन बॉल सीमारेषा पार षटकार 6. थँक्यू. 9 चेंडू 21 धावा स्कोरकार्डवर जोडल्या गेल्यात आणि 9 चेंडूमध्ये 21 धावांची गरज अजून सुद्धा आहे आणि जी करण्याची ताकद प्रथमेश ठाकरे मैदानामध्ये दाखल. खूप मोठ्या संख्येनं याही खेळाडूचे फॅन फॉलोईंग आपल्याला या करंट कंडिशनला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बघायला मिळत आहेत. याही वेळेला फटका चांगला, प्रॉपर टायमिंग, बॉलला पुन्हा एकदा पाठवून दिलं जातंय लांब 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 दूर गगन भरारीवर, बॉल सीमारेषा पार प्रथमेशच्या बॅटमन सलगचा दुसरा षटकार मैदानात बघायला मिळतोय 6. सलग तिसरा षटकार जर मारला तर 1000 रुपयाचे कॅश प्राईज सन्माननीय मुदत सरजी पटेल यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज इथे लावलं गेलंय. मुदत सरजी पटेल जिथेही उपस्थित असतात पारितोषिके लागतात आणि पारितोषिके देणं तुमच्या रक्तात असलं पाहिजे. म्हणजे मी जसा मगाशी विशाल ठाकरे सरांचा उल्लेख केला ना, माझ्या समालोचनाचं माझ्या आयुष्यातलं पहिलं प्राईज मोहम्मद हुसेन पटेल यांनी दिलं होतं कुडूच्या सरपंच चषकमध्ये. आजपासून मला वाटतं 10-11 वर्ष आधीची ती गोष्ट आहे. पुढचा बॉल अक्षय राजभर, या वेळेला कव्हरच्या दिशेनं, वा काय फटका सजवलाय अप्रतिम स्ट्रोक प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधनं. बॉलला सरळ पाठवून दिलं जातंय कव्हरच्या डोक्यावरनं, बॉल सीमारेषा पार सलगचा तिसरा षटकार आणि या षटकाराकरिता सलगच्या 3 षटकारांकरिता मुदत सरजी पटेल साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राईज प्रथमेश ठाकरे याला. प्रथमेश ठाकरे अप्रतिम बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना अक्षय राजभर सारख्या गोलंदाजावर आक्रमण. वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष महेशजी जाधव या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इरफान पटेल यांच्या स्मरणार्थ नुमान पटेल यांच्या माध्यमातून ही 500 रुपयाचे कॅश प्राईज. या वेळेला बॉलला खेळून काढलं जातंय, बॉल चाललाय अर्थातच त्या दिशेनं आपण पाहिलं तर या बॉलवर झाली आहे चूक इष्टांच्या मागे राहुलकडनं थोडीशी बॉल कलेक्ट करायला. 2 धावा या बॉलवर कंप्लीट होतील आणि 2 वाढून मात्र स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचलंय.
जसा जसा प्रेक्षक आपल्याकडे येईल तसा तसा आपण त्याला प्रतिसाद द्यायचा आहे हाय म्हणून, कारण खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षक उपस्थित आहेत. बघा पाहू शकाल जिथे बघावे तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक. चला मॅच बॉल आलाय तो घ्या. मोठ्या संख्येनं प्रेक्षक या लाईव्ह स्क्रीनवरनं दाखवले जात आहेत, कारण या स्पर्धेची स्पेशली ओळख अर्थातच शिवकृपा चषक 2024 आपण पाहतोय. चौथ्या पर्वामध्ये शिवकृपा चषकाच्या आपण यशस्वीरित्या वाटचाल केली आहे. बघा पहिल्या बॉलवर पवन केने बीट झालेले, दुसऱ्या बॉलवर डॉट आलेला बॉल, मात्र तदनंतर स्वतःकडे स्ट्राईक घेतली आणि स्ट्राईक का घेतली हे मात्र प्रथमेश ठाकरेनं दाखवून दिलंय. आणि ज्या गोष्टीकरिता खऱ्या अर्थानं हा रणसंघर्ष चालू आहे, हा महासंग्राम चालू आहे, त्या लखलखत्या ट्रॉफीज या ठिकाणी येत असताना आपण पाहू शकाल. धावसंख्या आपण पहिली 35 या अंकावर, 6 चेंडू बाकी आहे. यावेळी मात्र पाहिलं तर डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू, 5 चेंडू बाकी आणि विजयाकरता गरज 5 चेंडू मध्ये. 7 धावसंख्येची, 5 चेंडू आणि 7 धावा. राहील शेख, आपण गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय. दिनू कांबळे यांच्या विपक्ष यावेळेला फटका तर चांगला सजवलाय, त्या ठिकाणी फिल्डर आहेत राहुल अहिरे. बॉलला हातामध्ये कलेक्ट करतील आणि फेक करेपर्यंत एकच सिंगल या बॉलवर कलेक्ट होईल. सिंगलने स्कोर कार्ड वाढून पुढे जाऊन पोहोचले 36 या अंकावर. आता 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. राहील शेख एका वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये पहिल्या हंगामात ज्या खेळाडूने AGS वाडा या टीमकडनं बिलॉंग करत असताना खूप दर्जेदार खेळ केलेला तो अर्थातच राहील शेख. गोलंदाजी मार्क वरनं सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल कुडूस इलेव्हन कुडूस टीम, महेश जाधव कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. वाट पाहतायत की कोणाच्या विपक्षामध्ये आम्हाला दोनात करायचे आहेत विद्यमान. यावेळी नेक्स्ट बॉल, फटका चांगला प्रथमेच्या बॅटमन आणि खेळ खलास. विजयाचा षटकार, एकदा बॅटिंग आवडली असेल प्रथमेची टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षकांनो. मॅन फ्रॉम वारेट अप्रतिम फलंदाजी करत असताना प्रथमेश ठाकरे या मॅच मधनं प्रभावी करतो, या मॅच मधनं स्वतःची छाप या संपूर्ण वाडेकरांना आज याची डोही याचा डोळा अर्थातच बघायला मिळतीय. सकाळच्या सत्रातच म्हटलं होतं आज वाडेकरांची जी काही प्रतीक्षा होती प्रथमेश ठाकरेला या तालुक्यातनं चांगली बॅटिंग करण्याची ती समाप्त होईल. आणि अगदी सकाळी सर्वात प्रथम या मैदानावर खुल्या गटाचा कोणी प्लेयर आला असेल तर तो प्रथमेश ठाकरे. अगदी सकाळीच 10:30 इथं आलाय तो. प्रथमेश ठाकरे करता खुपरी चे विक्रांत किणी प्रतिष्ठान यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. धन्यवाद प्रशांत. प्रथमेश आपल्याला यायचंय आपलं कॅश प्राईज आणि मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक रियल अकॅडमी यांच्या माध्यमातून एक गिफ्ट हॅम्पर आणि एक आकर्षक कॅप जी HR फॅशन विकी काळे.